साठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत अत्यंत महत्त्वाची मित्रांनो गृह खात्याकडून काय करण्यात आले सूचना दिलेल्या आहेत अन्यथा अर्ज बाद होतील त्यामुळे तातडीने व्हिडिओ पहा आणि तातडीने मित्रांनो अंमलबजावणी करा. आणि जर स्पर्धा परीक्षा करतच आहात मित्रांनो तुम्ही पोलीस भरती तर पोलीस भरती आणि रेल्वेमध्ये भरपूर साम्य आहे दोन्हीला पण इंग्रजी नाही त्यामुळे त्याची सुद्धा तयारी करा. ऑल इन वन बॅचमध्ये मित्रांनो फक्त 299 रेल्वेची पण तयारी होत आहे सरळ सेवेची पण तयारी या ठिकाणी करून घेतली जाणार आहे बाकी पण सरळ सेवेची या ठिकाणी तयारी करून घेतली जाणार आहे. पोलीस भरती रेल्वे परीक्षा फक्त 299 लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट सिरीज सोबतच ई बुक PDF स्वरूपामध्ये सर्व मटेरियल तुम्हाला या ठिकाणी दिलं जात आहे. हे फक्त सध्या 299 आहे लवकरच 1999 होणार आहे. तर ज्या पण विद्यार्थी इच्छुक असतील मित्रांनो 7483 93 076 या नंबरला 299 फोनपे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ तुम्हाला या ऑल इन वन बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाईल. अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉलसुद्धा करू शकता 7483 93 076 या स्क्रीनशॉट याचा तुम्ही काढून घ्या जेणेकरून तुम्हाला नंतर मित्रांनो या ठिकाणी पाहता येईल. जसं की नेहमी काय होतं मित्रांनो काही विद्यार्थी दोन दोन तीन तीन फॉर्म भरतात डबल फॉर्म भरतात आणि काही विद्यार्थी एकच फॉर्म भरतात तर एकच फॉर्म भरणाऱ्यानं अन्याय होत होता. तर आता खूप जबरदस्त असा तोडगा याच्यावरती काढलेला आहे. तर पोलीस भरतीसाठी एकाच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि यासाठी हमीपत्र देण्याची गृह खात्याकडून काय केलं उमेदवारांना सूचना दिलेली आहे आणि याची अल्टिमेट दिलेलं आहे मित्रांनो 17 मेपर्यंत. 17 मेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे की एका जिल्ह्याची निवड करून तसे हमीपत्र तुम्हाला काय करायचं आहे तो राहत असलेला म्हणजे उमेदवार राहत असलेल्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात द्यायचं आहे. तशी सूचना मित्रांनो प्रशिक्षण व खास पथके विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी परिपत्रकाद्वारे दिलेली आहे. हमीपत्र भरण्याची अंतिम मुदत जी आहे ती 17 मेपर्यंत आहे मित्रांनो. यानंतर येणारे अर्ज बाद होतील असं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर कोणतीही रिस्क घेऊ नका हमीपत्र तात्काळ मित्रांनो आपण राहत असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नेऊन द्यायचं आहे. या ठिकाणी आता हे पण स्पष्ट केलेलं आहे की बाबा सरसकट द्यायचं आहे का तर बघा हे जर सविस्तर वाचलं आपण सविस्तर की राज्यात होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून कोणत्याही एकाच घटकात सहभागी होता येणार आहे. आता इथून पुढचं व्यवस्थित वाचा की एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज भरलेल्या उमेदवारांनी तर या उमेदवारांनी ज्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत अशा उमेदवारांसाठी खास करून हे तुम्हाला काय करायचं हमीपत्र द्यायचं आहे. तर कोणताही एक जिल्हा निवडायचा आहे की बाबा समजा तुम्ही एकाच म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलला समजा तुम्ही पुण्यातून पण फॉर्म भरलेला आहे आणि सोलापूर मधून पण म्हणजे एकाच या ठिकाणी पदासाठी जर दोन जिल्ह्यामधून म्हणजे तुम्ही डबल फॉर्म जर भरला असेल तर तुम्हाला काय करायचं हे हमीपत्र तात्काळ 17 मेपर्यंत द्यायचं आहे. अदरवाईज तुमचा मग हा पण जिल्हा कॅन्सल झाला तो पण जिल्हाच कॅन्सल झाला तुम्ही भरतीतून या ठिकाणी बाद व्हाल एकाच पदासाठी. या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही जर वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे भरले असेल तर काय प्रॉब्लेम नाही पण एकाच पदासाठी जर तुम्ही दोन जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असतील तर मात्र तुम्हाला हे हमीपत्र देणं गरजेचं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ताण घ्यायची काय आवश्यकता नाही असं यामधून स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे मित्रांनो तातडीने ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले असतील तातडीने कामाला लागा आणि ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करत असाल जोमाने तयारी लागा. भरपूर अशी जबरदस्त मोठ्या पदाची भरती या ठिकाणी होत आहे. आपण या ठिकाणी मित्रांनो फिजिकलची तयारीला जोमाने सुरुवात करा. लवकरच या ठिकाणी फिजिकलची डेट तुम्हाला अनाऊन्स होणार आहे. तर शक्यता आहे की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हो मित्रांनो जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची या ठिकाणी फिजिकल चालू होण्याची शक्यता आहे. ओके जूनच्या म्हणजे 6 जूनपासून या ठिकाणी शक्यता आहे की तुमची या ठिकाणी फिजिकल चालू होऊ शकते मैदानी चाचणी चालू होऊ शकते. त्यामुळे पुन्हा असं म्हणू नका की या ठिकाणी वेळ भेटला नाही वगैरे वगैरे आतापासून जोमाने तयारी लागा. सोबतच तुमचं रिटर्नची मित्रांनो तयारी आपली जोमाने तयारी चालू राहू द्या. आणि सर्व सरळ सेवा सोबतच रेल्वेची जरी तयारी करायची असेल तर नक्की मित्रांनो ही बॅच जॉईन करा. लवकरच 1999 फी होत आहे त्याच्या अगोदर फक्त 299 आपण जॉईन होऊ शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्याचं एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.